इथे ऐकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येक व्यक्तीने मी भारतीय आहात आम्ही भारतीय आहोत आमचं भारतासाठी योगदान बाबासाहेबच एवढं मोठं कार्य करू शकतात मग आम्ही हातभार जरी लावला तरी भारत अमेरिका चीनच्या नंतर महासत्ता भारत झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाचं योगदान पाहिजे एकशे तीस कोटी आहोत आपण एकशे तीस कोटी मग एकशे तीस कोटी लोकांनी संकल्प केला निर्धार केला आणि बायबासाहेबांचा एक एक गुण आत्मसात करून कार्यवित करायचं ठरवलं तर सगळं शक्य आहे आणि यासाठीच हे आजचा कार्यक्रम एवढ्या मोठ्या संख्येत होत आहे मोठ्या संख्येने होत डॉक्टर मुजुमदार साहेबांनी फोन केला राणीसाहेब आम्ही असा असा कार्यक्रम म्हणून मी आलोच समजा मी होतो अहमदाबादला अहमदाबादून मुंबईत आलो आता इथे पुण्याला आलो हा कार्यक्रम करणार संध्याकाळी दिल्लीत जाणार मेलो तरी येणार अडचणी असल्या तरी येणार हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे नुसतं मुजुमदारांचा नाही आहे बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय व्यक्तिमत्व होते आणि मग त्यांचं अशा प्रकारे महापरिनिर्वाण दिन होत साजरा होत असेल तर ते, ते जाणं माझं कर्तव्य आहे कर्तव्य आहे मी मेरवाणी करत नाही मी या देशाचा नागरिक आहे नागरिक आहे माझा उल्लेख सूत्रसंचलन करत असताना वारंवार होत की राणेसाहेब केंद्रामधील कॅबिनेट मंत्री आहेत वाया देवेंद्र फडणवीस याने आम्हाला सांगितलं तुम्ही जा दिल्लीत जा तिकडे सुखी राहा <laughs> आम्ही आदेश पाळा भारतीय जनता पक्षात पाळतात आदेश आम्ही गेलो आणि सुखी आहे करतो जम्मू काश्मीर पासून सुरुवात केली अगदी आसाम बिसाम एवढ्या काळात माझ्या चार महिन्यात आठ नऊ राज्य करत आज पुण्याला जवळपास चार महिन्यानंतर आलो महिन्याला येणारा माणूस म्हणजे तुमच्या आणि माझ्यामधलं अंतर वाढवायला कारण हा हे व्यक्ती असोत असो आनंद आहे आम्ही मित्र आहोत